नमस्कार विद्यार्थी मित्रों, मागे आपण पाहिलं की आपल्या देशाच्या राज्यकारभारासंबंधीचे जे नियम आहेत ते आपल्या संविधानात आहेत। तर संविधान म्हणजे काय? आपल्या देशाच्या राज्यकारभारासंबंधीचे जे नियम किंवा जे तरतुदी आहेत ते तरतुदी ज्या ग्रंथामध्ये एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या ग्रंथामध्ये नमूद केलेले आहेत त्या ग्रंथालाच आपण संविधान म्हणतो। तर थोडक्यात संविधान म्हणजे काय? तर देशाच्या राज्यकारभार संबंधीचे जे काही नियम आहेत त्या नियमाचा लिखित दस्तऐवज म्हणजेच संविधान आहे। तर आपल्या देशातील जनतेकडून जे काही प्रतिनिधी आपण निवडून दिलेले असतात त्या प्रतिनिधीमार्फत आपला शासन, म्हणजे ते प्रतिनिधी काय करत असतात, शासन किंवा सरकार स्थापन केलं जातं। त्या शासनाला बंधन असतं की बाबा संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसारच आपल्या देशाचा राज्यकारभार करायचा असं त्यांना बंधनच असतो। आणि त्यांनी जर आपल्या संविधानातील कायद्याच्या विसंगतपणे जर कायदे केले तर ते कायदे रद्द ठरवण्याचा अधिकार आपल्या न्यायमंडळाला आहे किंवा ते सरळ तो कायदा रद्द ठरवू शकतात।